तर ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान पार पडणार आहे. आरोप प्रत्यारोपांपेक्षा चर्चा होतीये ती उमेदवारांवर केलेल्या जादू टोण्याची. राजकारणात सुरू असलेला हा अंधश्रद्धेचा बाजार कुठे सुरू आहे बघूया. राज्यातील सत्ता संघर्षानंतर ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडणार आहे. ग्रामपंचायत निवडणुका चुरशीच्या होत असताना उत्तर पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारा प्रकार समोर आलाय. ग्रामपंचायत निवडणुकीत चक्क जादू टोण्याचा प्रकार घडल्यानं मोठी खळबळ माजली आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या तमाशा पंढरी नारायण गावात ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांना पराभूत करण्यासाठी काळी बाहुली, टाचण्या, टोचलेली लिंब आणि त्यावर उमेदवारांचा फोटो लावण्यात आलाय. इथं शिवसेना, भाजप तसंच इतरांना सोबत घेत माजी सरपंच बाबू पाटे यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताई हनुमान ग्रामविकास पॅनल विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं मुक्ताई हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनल उभं केलंय. राष्ट्रवादीच्या पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार छाया केदारी आणि वॉर्ड क्रमांक 4 उमेदवार प्रशांत खैरे, वैशाली निंबारकर, सारिका सोनवणे यांच्या फोटोला काळी बाहुली, लिंबू, टाचणी टोचल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकारानं ग्रामस्थही चांगलेच आक्रमक झालेत. विकासाचा ध्यास म्हणजे